नमस्कार, मी सुलक्षणा नामदेव टोकले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुस, केंद्र भुगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. विषय आहे बुद्धिमत्ता आणि त्यामधील घटक आहे वर्गीकरण, संख्या चे वर्गीकरण. तर मुलांनू, संख्यांचे वर्गीकरण यामध्ये सम, विषम, मूळ संख्या, संयुक्त संख्या, विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या इत्यादी गुणांवर आधारित साम्य सारखेपणा दिसून येतो. त्यामुळे या साम्य असणाऱ्या तीन संख्यांचा मिळून एक गट तयार होतो व एक संख्या ही वेगळी असते, म्हणजे ती गटात न बसणारी संख्या असते. तर अशा प्रकारे आपण काही नमुना प्रश्न सोडवू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, प्रश्न आहे पहिला 54, 72, 96 आणि 28. तर यामध्ये या ज्या तीन संख्या आहेत त्या सारख्या आहेत आणि 28 ही वेगळी संख्या आहे. तर या तीन संख्यांना 3 ने निशेष भाग जातो आणि 28 ला निशेष भाग जात नाही, म्हणून 28 ही वेगळी संख्या आहे. तर यामध्ये 57 वगळता बाकीच्या ज्या तीन संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्या आहेत आणि 57 ही नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न तिसरा 36, 84, 56 आणि 16. तर या चारही संख्यांमध्ये तर ह्या तीन संख्यांच्या एकक स्थानी 6 अंक आहे आणि 84 च्या एकक स्थानी 4 अंक आहे, म्हणून 84 ही वेगळी संख्या आहे. प्रश्न चौथा 125, 81, 64 आणि 36. तर यामध्ये 125 ही वेगळी संख्या आहे. 125 वगळता बाकीच्या तीन संख्या ह्या वर्ग संख्या आहेत. आता प्रश्न 5 49, 25, 16 आणि 81. तर यामध्ये 16 ही सम वर्ग संख्या आहे आणि बाकीच्या विषम वर्ग संख्या आहेत. प्रश्न 6 10, 18, 15 आणि 21. तर या चार संख्यापैकी 18 ही वेगळी संख्या आहे आणि बाकीच्या जी तीन संख्या आहेत त्या त्रिकोणी संख्या आहेत. प्रश्न 7 248, 846, 428 आणि 824 या चार पर्यायापैकी या तीन जी संख्या आहेत ती 2, 4, 8 या अंकांनी बनलेल्या आहेत आणि पर्याय क्रमांक 2 ची संख्या जी आहे ती 8, 4, 6, म्हणून ती वेगळी आहे. 144, 25, 121 आणि 81. तर या चार संख्यांमध्ये 144 ही वेगळी संख्या आहे का, तर ही समवर्ग संख्या आहे आणि या बाकीच्या जी तीन संख्या आहेत त्या विषमवर्ग संख्या आहेत. प्रश्न 9 17, 290, 730 आणि 71. तर यामध्ये 71 ही वेगळी संख्या आहे. 71 ही वेगळी आहे आणि या बाकीच्या तीन ज्या आहेत त्या प्रत्येक संख्या वर्ग संख्येपेक्षा 1 ने मोठी आहे. प्रश्न 10 4/10, 10/32, 8/22, 6/16. यामध्ये 10/32 हा वेगळा पर्याय आहे, बाकीचे जे आहेत ते प्रत्येक अपूर्णांकात छेद हा अंशाच्या तिपटीपेक्षा 2 ने लहान आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. धन्यवाद.